केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे जी आपल्या सोबत आहेत। दानवे साहेब मला सांगा की आज 2.5 तास चाय पे चर्चा झालेली आहे, काय म्हणजे की काल मिठाई आज चहा गोडवा वाढत चाललेला आहे? वाढलाय, आम्ही एकत्र आलोय। शिंदे साहेबांनी समेट घडून आणला, दोघांच्या तोंडात साखर टाकली आम्ही एकमेकाच्या। आता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नाही आहे। काही परिस्थिती अशी आहे की त्यांना आता मतदारसंघात जाऊन त्यांच्या लोकांशी बोलावं लागणार आहे, त्याच्यामुळे तेवढ्यापुरतं ते म्हणत आहेत, पण पूर्णपणानं हा विषय संपलेला आहे। ते शिंदे गटामध्ये आलेत आणि आता पुढच्या काळात आम्ही एकत्र काम करू अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे। अच्छा, पण आत्ताच त्यांनी आणखीन एक मागणी केली आहे तुमच्या समोर, ते म्हणजे की लोकसभेची बाय देणार का तुम्ही लोकसभेला? असं आहे, मी भारतीय जनता पार्टीचा नेता आहे, लोकसभेवर त्यांना अधिकार लोकसभा मागण्याचा त्यांना अधिकार नाही आहे, कारण ही जागा भाजपच्या वाट्याला आहे। आणि त्यामुळं त्यांचं म्हणणं पहिल्यापासून होतं, बरं, ते आता बार बार बिचारे समाधानासाठी उल्लेख करतात। लोकसभेवर माझा अधिकार आहे, पण म्हणजे की त्यांचा हा माझा अधिकार आहे लोकसभेवर। अच्छा, पुढच्या वेळेस लोकसभा सुद्धा सांगतो माझा अधिकार आहे लोकसभेवर, भारतीय जनता पार्टीचा, रावसाहेब दानवेचा नाही, भारतीय जनता पार्टीचा। मग जे दिलजीबाई होते त्याच्यामध्ये पुन्हा आणखी भरपूर जागा आहेत आमच्याकडे, बर, ते काही जागेसाठी दिलजीबाई नाही, त्यांनाही राजकारण करायचंय, टिकवायचंय राजकारण, बर, असं नाही आहे। जागेचा काही संबंध नाही आहे? नाही, काय नाही, काय नाही, लोकसभा विशेष नाही, त्याच्यावर पूर्ण भाजपचा अधिकार आहे। आणि काही झालं, तुटल्या युत्या, आल्या युत्या, नाही आलं कोणी, आलं कोणी, नाही आलं कोणी, तरी ही जागा भाजपची आहे, पण त्याच्यावर दावा सांगणं हा भ्रम आहे कोणाचा। मला एक विचारायचं, एक संजय राऊत आजच म्हणले की रावसाहेब दानवे यांना गाडण्याची भाषा 2 दिवसापूर्वी केली होती, असं काय गमक आहे, काय मॅग्नेट आहे की तुमच्याकडे त्यांना जाऊन सांगा ही रावसाहेब दानवेची ताकद आहे? नाही, तिकडे प्रेस घेऊन जेव्हा बोलत होते तेव्हा ते तुमच्यासोबत नाश्ता करत होते, तर कसं काय म्हणजे की कसं ही जुळलं कशामुळे? राजकारणामध्ये सगळे डावपेच करावं लागतात, तो एक डाव टाकलाय, ते जमलं खेळ। ईडीचा पण डाव टाकलाय? अरे ईडी फिडी सोडाव, ईडीचं काय, ईडी त्यांचं काम करेल, ते आमचं काम नाही। बरं, राजकारणाशी ईडीचा काही संबंध नाही। बरं, उद्धव ठाकरे म्हणलेत की हे सगळे जे आहे ते आईला गिळायला निघालेले आहेत, जे संपूर्ण एकनाथ शिंदेचा गट। एकनाथ शिंदेचं म्हणणं आहे की आमच्या कुटुंबाची मालमत्ता आहे शिवसेना, बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आहे, तुमच्या बापाचा फोटो लावान मग निवडणूक लढवा। अरे बाळासाहेब ठाकरे तर आम्ही मानत होतो, शिवसेना मानतो, या राज्यातली जनता मानत होती, ते आमचे राजे होते, पण आता आता राजाच्या पोटातून राजा जन्माला येत नाही, राजा पोटातूनही, राजा पेटीतून येतो, आणि ज्याच्या पेटीतून जास्त मतं निघतील तो राजा। शिंदेच्या पेटीत 50 निघलेत, त्यांच्या पेटीत 14 राहिले, त्यामुळे राजा शिंदे येतात, त्या पोटातून जन्माला येत नाही राजा, पेटीतून जन्माला येतो, त्याला समजलं पाहिजे। काय होईल या निवडणुकीमध्ये? काय निवडणुकीत भारतीय जनता पार्टी शिवसेना पुन्हा जिंकेल? चिन्ह कोणाकडे जाईल असं वाटतंय? चिन्ह तर कोर्टाचा तो अधिकार आहे, निवडणूक आयोगाचा अधिकार आहे, पण आतापर्यंतच्या इतिहासात जे आम्ही पाहिलं ते शिंदेकडे चिन्ह येईल। यांचा फायदा होईल का अर्जुन खोतकर आले? प्रश्नच नाही, 100%। ओके, अर्जुन खोतकर जे आलेले आहेत त्यांचा फायदा होईल असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलेलं आहे, परंतु लोकसभेची जागा जी आहे ती रावसाहेब दानवे यांचीच असणार असा दावा पुन्हा एकदा त्यांनी केलेला आहे। कॅमेरामन राजेश रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली। लाल मातीतली कुस्ती म्हणजे